नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सतोनम ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो. कसे आहेत मंडळी? बरं, आता काळजी घ्या. सो मंडळी, तुम्हाला कळलंच असेल मी आज कुठे आलो आहे. तर मी आलो आहे चर्चगेट ओव्हल मैदान या ठिकाणी. आपल्या आज स्वराज्य क्रिकेट संघ युने या संघाचं आज ओपनिंग आहे दसऱ्याच्या निमित्ताने. सो हा ब्लॉग क्रिकेटचा होणार आहे. सो म्हणजे हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा सॅम सफरनाम ब्लॉग, त्याचबरोबर यूट्यूबलाही फॉलो करा सॅम सफरनाम ब्लॉग. आणि म्हणजे दुसरा एक गोष्ट आहे जो आपल्या क्रिकेटला वगळून तो आहे. तुम्हाला दोन शब्दात सांगतो, दापोलीमध्ये जी घटना घडली जी एसटी कंडक्टरची, ती अतिशय निंदनीय होती. पण ती घटना ज्या मुलीने उघडकीस आणली त्या मुलींचंही खरंच अभिनंदन. असंच महिलांनी स्ट्रॉंग राहा आणि ज्या काही घटना होत असतील त्या तुम्ही समोर आणा आणि त्याला ज्या व्यक्ती करतोय गुन्हेगार त्याला अद्दल घडवा. सो मंडई एक हा एक विषय सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपण आता ओव्हल मैदान समोर पाहू शकतो. पावसाळ्यानंतर मैदानाला सुंदरशी पालवी फुटलेली आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे हे मैदान हिरवगार दिसत आहे. दसरा होता, सगळ्या संघांची या मैदानात ओपनिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या मैदानात पुन्हा एकदा आवाज क्रिकेटचा घुमू लागतो. अरे पक्क्या बॉल फेक रे, नाही रे हा 2 रन आवते आऊट होणार, हे बॉलिंग चांगली टाक भावा, शेवटचे 2 रन पाहिजे, हे आवाज पुन्हा एकदा या मैदानात आपल्याला ऐकायला मिळतील. प्रत्येक जण पहाटे लवकर उठून या मैदानात खेळण्यासाठी येत असतं. इतर दिवशी मात्र रविवार ते शनिवार ऑफिसची कामं सांभाळतात. तर मंडई आपण आता ओव्हल ग्राउंडमध्ये उभे आहोत आणि ओव्हल ग्राउंडवर तुम्हाला संपूर्ण ओव्हल ग्राउंड कशा पद्धतीने हे दाखवतो हे बघा आपण पाहू शकतो. बरेचसे क्रिकेटर इकडे खेळायला येतात ओव्हल ग्राउंडमध्ये. आणि आज दसऱ्याच्या निमित्ताने सगळ्याच संघांची इथे ओपनिंग झालेली आपल्याला पाहायला मिळते. सो आता मस्तपैकी सुंदर असा ओव्हल ग्राउंड आपल्याला इकडे पाहायला मिळतो. बघा दोन्ही बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला आहे. तर मंडई आपण आता ओव्हल मैदानाच्या आतील दृश्य पाहिली, आता आपण हळूहळू पुढे जाऊया. आपल्या संघाची ओपनिंग ज्या ठिकाणी आहे तिकडे आपण जाऊया आणि कशा पद्धतीने ओपनिंग होते पाहूया. हळूहळू पुढे जात असताना ओव्हल मैदानाची हिरवीगार वंदराई पाहून मस्त वाटलं. सगळं कसं हिरवगार पाहायला मिळत होतं आणि प्रत्येक हिरवीगार वंदराई मनात भिडत होती. आणि मग मंडळी फायनली आम्ही येऊन पोचलो ते मैदानात. आपल्या संघाची ओपनिंग चालू होती त्या ठिकाणी. ज्याप्रमाणे आपण कोणतंही शुभ काम करताना जागेवाल्याला नारळ देतो, गणपती बाप्पाचं नाव घेतो, त्याचप्रमाणे इथेही मैदानात बॅट बॉल स्टंप यांची पूजा केली जात होती आणि देवाकडे सागर घातलं जात होतं. हे देवा, यावर्षीचं आमचं सीझन चांगलं जाऊ दे रे, आमच्या क्रिकेटच्या खेळात सगळ्यांना यश दे, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आमचा क्रिकेटचा गेम चांगला असू दे, भरभरून ट्रॉफ्या येऊ दे, आमची सगळी मुलं चांगली खेळू दे, प्रत्येकाच्या मनगटात ताकद दे बॉल टाकायला, त्याचप्रमाणे बॅटिंग करायला. असं साकडं गणपती बाप्पाला, त्याचप्रमाणे मैदानाला आणि ग्रामदेवतेला घातलं आणि पोरं हळू प्रत्येकजण मैदानाच्या नतमस्तक होत होता. पोरं यावर्षी 2024-2025 या क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी सज्ज होत होती. प्रत्येकाच्या मनात एकच होतं, ते म्हणजे कसंही करून यावर्षीचा आपला संघ जास्तीत जास्त छान कशी कामगिरी करू शकेल, प्रथम क्रमांक कसे पटकावू शकेल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज होता कारण आत्तापासून दर रविवारची तारेवरची कसरत चालू होणार होती. प्रत्येकजण मैदानात बॅट बॉल स्टंप याच्या नतमस्तक होत होतं, आपल्या मैदानाच्या नतमस्तक होत होतं. Thank you.
आणि मग एकच जयघोष आपल्याला पाहायला मिळाला. स्वराज्य क्रिकेट संघाचा विजय असो, गणपती बाप्पा मोरया, भैरवनाथ महाराज की जय, असं म्हणत पोरांच्या अंगात एक वेगळाच जल्लोष संचारला होता आणि क्रिकेटच्या सरावाला हळूहळू सुरुवात झाली. मंडळी आपण आता मॅच पाहतो, इकडे खूप इंटरेस्टिंग मॅच चालू आहे. पहिल्या दिवशी मुलांची इकडे मॅच चालू, आपण पाहू शकतो जयेश बॅटिंगला आता आणि तिकडे आहे विनायक. आता आपण पाहूया मॅचचं काय होतं ते. त्याच्या अगोदर मी इकडे मुलांना दाखवतो आपल्या. हा बघा सँडी, हा संकेश, संकेत, अजया, आसू, आसू ऐकर, आसू, हा अक्षय, राकेश, दीपक भाय, सुशील, सुशील काय बघ काय सांगणार, काय आज ओपनिंग आहे ते. विका भाई, विद्येश भाई इकडे आपले आहेत. अजय आले, आले कांड केलंय साले. आकाश छय तर रन मोजतोय, जितू आहे इकडे. बघा सगळे आपल्या गावातली मुलं आले आहेत प्रॅक्टिसला, आज पहिला दिवस आहे. अजय इकडे सगळ्यांची प्रॅक्टिस, इकडे कॅप्टन आहे, कॅप्टन कुल आता प्रॅक्टिसची तयारी करतायत. का अजय काय बॉलिंगसाठी आता कुणाला तर आलाय, चार पाच पावलांचं लॉंग रन अप आणि आता आपण त्यांची बॅटिंग पाहूया कशा पद्धतीने होते ते. विनायक आहे आणि जयेश आहे, बॉलर कुणाल दादा आहे, अंपायर राज पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. आणि पहिला बॉल वाईट आपल्या डायरेक्ट कॅमेरा होती आला, त्याच्यामुळे कॅमेरा क्रॉस झाला. तर पाहूया आपण कशा पद्धतीने. पहिलाच बॉल वाईट आहे, दुसरा बॉल पाहूया आपण कशा पद्धती, मिस झालाय बॉल आणि अशा पद्धतीने जयेश आउट झालेला आहे. तर मंडई आपल्या संघातील जुनेदांते खेळाडू आहे सुहास दादा आणि कल्पेश दादा, आपण यांच्यासोबत बोलणार आहोत यावर्षी कशा पद्धतीने नियोजन आहे, कशा पद्धतीने संघ खेळणार आहे. आज ओपनिंग झालं तर काय सांगतील त्याच्याबद्दल आपण बोलूया. सुहास दादा काय सांगशील आजच्या बद्दल? हॅलो, माझं नाव सुहास जाधव. आम्ही हर टायमाला दसऱ्याच्या नंतरच्या संडेला म्हणजे ओपनिंग करतोय, गेल्या वर्षी पण केलेली. गेल्या वर्षी थोडं आमचं परफॉर्मन्स झालं चांगलं, पण बऱ्यापैकी आम्हाला ज्या हिशोबाने आमची अपेक्षा होती त्या हिशोबाने नाही झालेलं आहे. तर आम्ही ह्यावर्षी अजून थोडी प्रॅक्टिस करून अजून आम्ही म्हणजे जास्तीत जास्त कसे ट्रॉफ्या मारताना येईल ते आम्ही विचार करणार आहोत. बाकी तर छोटी छोटी गेम आहे, जे काय आहे ते म्हणजे गेम जो गेम आहे ते त्याच्याबद्दल काय काय बोलू ते सगळ्यांना आपल्या लोकांना माहितीच आहे सगळे कसे काय ते. तर बघूया ह्यावर्षी, आमचे आहेत जुने जनते खेळाडू आमच्याकडे सगळे. आमचे स्वराज्य क्रिकेट संघ येईल नाही आमच्या संघाचे नाव आहे, बघूया असे. हे आमचे पार्टनर, बॉलर पार्टनर माझे, बघूया तर ते काय बोलते. मी कल्पेश कोहे, स्वराज्य क्रिकेट संघ येईल नाही आणि ह्यावर्षी देखील आम्ही उत्तम प्रकारे ओव्हल मैदानमध्ये ओपनिंग केलेली आहे, उद्घाटन झालेलं आहे. आणि आमची दोन टीम आहेत स्वराज्य आणि स्वराज्य ब, या देखील आम्ही ह्या देखील वर्षी आम्ही चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू आणि एक नंबरला कसं आम्ही पोचतो नाही तर 100% आमच्या सर्व खेळाडूंचं परफॉर्मन्स कसे देता येईल त्या त्या ठिकाणचे प्रयत्न आम्ही करत राहू. आणि ज्या गेल्या वर्षी आम्ही ज्या ट्रॉफ्या मारल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त ट्रॉफ्या मारण्याचा ह्यावर्षी प्रयत्न करू, त्यासाठी आमची पूर्ण टीम सज्ज आहे. सुंदर असा शॉट विनायकने मारलेला आहे, पाहूया आपण. पहिला रन काढला, दुसरा रनही यशस्वीरित्या काढला आणि तिसऱ्या रनसाठी प्रयत्न, आणि तिसरा रनही यशस्वीरित्या नाही काढला, आउट झाला, नॉट आउट, नॉट आउट. अशा पद्धतीने खूप इंटरेस्टिंग मॅच चालला आहे खरंच, मस्तपैकी ग्राउंड ग्रीनरी आपल्याला पाहायला मिळते, त्या ग्राउंडमध्ये खेळण्याची मजा काही वेगळीच आहे. सो खूप इंटरेस्टिंग अशी मॅच होते.
आपण पाहूया कशा पद्धतीने कोणता संघ विजयी होतो. चारही बाजूला आपल्याला हिरवीगार बंदराई दिसते आणि त्या बंदराईमध्ये मैदान, सुंदर असा मैदानामध्ये आपले पोरं क्रिकेट खेळताना आपण पाहू शकतो. आपल्या कोकणातली बरीचशी पोरं इकडे क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात. इथूनच दसऱ्याच्या निमित्तानं सगळ्या संघांची सुरुवात होते आणि हळूहळू आपला संघ सगळेजण रेडी करत असतात आणि मग मे महिन्यात त्याच्यानंतर मग मधल्या सीझनला आपल्याला टूर्नामेंट खेळताना दिसतात. सो अशा पद्धतीने मॅच चालू आहे. हे बघा वरच्या ओळीची गँग, साहिल, आर्यन, यश, रोहित अण्णांचा ते आता 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 शिकतायत ते कसं खेळायचं ते. खूप इंटरेस्टिंग मॅच चालू आहे. हे बघा राहुल इकडे आणि बॉलिंगला कुणाल आहे. पाहूया आपण कशा पद्धतीने मॅच एकदम इंटरेस्टिंग झाले. एक बॉल एक ची मॅच आहे. आता प्रतिमेश वटावले बॅटिंग लाईन इकडे. हे बघा पोरं एक्साइटेड बघा किती आहेत. एक बॉल एक पहिला दिवस आणि हा जोश आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण संघाचा. एक बॉल एक पाहिजे. एक बॉल एक शेवटचा बॉल आहे. एक बॉल एक कोण जिंकेल. एक बॉल एक कोण जिंकेल. कोण जिंकेल बॅटिंग वाले. एक बॉल एक रनर. एक बॉल एक लास्ट बॉल. कुणालचा बॉलर बॅटिंग साठी प्रतिमेश स्वतः कॅप्टन. सो आपण पाहूया कशा पद्धतीने लाचा बॉल. अशा पद्धतीने फिल्डिंग वाली टीम जिंकलेली आहे आणि त्यांचा उत्साह पाहू शकतो आपण. जिंकलेला संघ जिंकले कुणालदा जिंकलेत पहिल्या दिवशी पहिलीच. बघा आपल्या गावातली ही येणारी भविष्यातली पिढी सुहास दादाची मुलगी आहे. तर वनगुले विद्येश दादाचा मुलगा, त्यानं रुद्र, त्याच्यानंतर दीपकचा मुलगा हा, त्यानंतर सुहास दादाचा मुलगा. ही भविष्यातली येणारी पिढी आहे. बघा आतापासून सुरुवात केली त्यांनी खेळण्यासाठी, मैदानाला चालू केलं येण्यासाठी. सो भविष्यात आपल्याला नक्कीच हे चांगले खेळाडू पाहायला मिळतील. हे बघा इकडे त्यांचे वडील पण आहेत, इकडे कोचिंग करतात की कशा पद्धतीने खेळायचं काय. हा बॅटू आताच नवीन लग्न झालेला विरारून आलाय भाई. हापा टाकतोय नुसता दमलाय भाई. जास्त लोड बेरिंग झालाय. इकडे छोटी कंपनी ही पप्पांबरोबर सरावाला आली होती. तेही खूप खुश होते. त्यांना तर आतापासूनच क्रिकेटचे बाळ पडू देण्यात आले होते. ही पोरं भविष्यात चांगली क्रिकेटपटू होतील हे नक्कीच. त्यांनी ही जोरदार अगदी सरावाला सुरुवात केली होती बरं का मंडळी. आणि ते काय म्हणत होते माहिती आहे का, भविष्यात गावचे क्रिकेटपटू आम्हीच असणार. हे मात्र खरं होतं कारण की त्यांचा सराव पाहून त्यांची ज्या पद्धतीने खेळी चालली होती त्याप्रमाणे ते नक्कीच भविष्यात क्रिकेटर होतील यात मात्र प्रश्न नाही. पण त्यांचा उत्साह मात्र मला खूप आवडला. जोश असावा तर असा. तर मंडई आपल्या ओव्हल ग्राउंडची प्रॅक्टिस झालेली आहे आता पूर्ण. सो मंडळ हा व्लॉग मी इथेच थांबवतो. पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर. सो मंडळ आपला व्लॉग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका. सो मंडळ इथेच थांबतो. बाय.